कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अगं अक्का बघ, म्हटलं नाही मी 100 वर्ष आयुष्य आहे बघ त्याला. चल चल तू ये ये बाळ. अक्का तू दिलेले धपाटे एक नंबर टेस्टी झाले. काय सांगू, यो घे हा डबा. अग काय धपाटे केले तू. अनाका तुझ्या लेकीनं चाडी केली असेलच ना, ती माझ्यावर चिडली होती. नाही असं काय मी बोलली नाही. आमासनी वाटत होत तू काय तर घोळ झालाय ते. घोळ लई डेंजर घोळ झालाय मुन्नू. अस्मित चिडल्या माझ्यावर. अनास्मितचं चिडणं माहिती आहे ना कसलं जबराट असतंय. पण नेमकं झालंय काय. झालंय काय अगं, अक्कन मला धपाटे दिलते का नाही तर मी हिला धपाटे मागाल तो देते कुठं. मग मी घेतले हिसकावून मग विषयच नाही. आपल्याला अक्काच्या आजचे धपाटे खायचे होते ना. चिडल्या मॅडम. काय हसत झालं ना. हाय का बघ अजून चिडले ती. अक्का तिची समजूत काढून बघतो काय होतंय का. नाही का 2 मिनिटं बाहेर घेऊन जाऊ का. अरे भय जा की मी ना कुठं बाहेर बिरी येणार. जे काय बोलायचं ते इथं बोल. अग तर ही तर सगळ्यांपुढे कशी समजूत काढू तुझी. नाही म्हणजे तू काय बोलशील, काय शिक्षा देशील याचा काही नियम नाही ना. मग तो तुझा प्रॉब्लेम आहे माझा नाही. बर मग हित तर हित. आता सगळ्यांपुढे समजूत काढायची असेल तर मग सगळ्यांनी सांगितलं पाहिजे नेमकं काय झालंय. बरोबर का नाही. अक्का तुला ते धपाट्याचं सांगितलं होतं ना, ती गंमत होती. खरं म्हणजे काय झालं माहितीये काय. कशाला कशाला सांगायला पाहिजे. अगं मग त्यास मी कसं समजेल नेमकं काय झालंय ते. तू माझ्यावर काय चिडल्यास. बाहेर चल म्हणजे 2 मिनिटं बोलता येईल ना. तू ठरव, तू सांगशील तसं करू बघ. अस्मे अगं जाऊन ये की जे काय आहे ते बोलून टाक. उगाच मनात नको ठेवायला जा. अगं आहे का डेंजर आहे अक्का तुझी पोरगी. बघतो काय समजूत काढते ते काय. आशीर्वाद दे तुझा. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. येतो. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.